हा एक दंडगोल आहे, त्याला इंग्लिशमध्ये सिलेंडर म्हणतात, आणि या दंडगोलाचं आकारमान हे पाय आर स्क्वेअर एच या सूत्राने मिळतं. इथे एच म्हणजे हाईट किंवा उंची, पाय आर स्क्वेअर एच हे सूत्र या दंडगोलाचं आकारमान काढण्यासाठी आपण वापरतो. आणि हा एक कोन आहे, या कोनचं आकारमान हे 1/3 पाय आर स्क्वेअर एच, 1/3 पाय आर वर्ग गुणिले एच, याचे एच म्हणजे हाईट, व्हर्टिकल हाईट ही उंची. आणि इथे मी असं केलं आहे की हे सिलिंडर आणि हा कोन यांची उंची मी सारखी घेतली, सेम हाईट आहे. तसंच याची त्रिज्या आणि याची त्रिज्या सारखी आहे, म्हणजे आर आणि एच हे दोन्हीकडे समान आहे. आणि मी असा विचार करतो की याचा आकारमान आणि याचा आकारमान तुलना केली तर मला 1/3 फॅक्टर कसा काय मिळतो आहे, तर आपण हे प्रयोगाने सिद्ध करू शकतो की हा 1/3 आहे. ते कसं करता येईल बघा, या ठिकाणी मी ह्या कोनमध्ये पाणी भरणार आहे, पण त्याच्यासाठी मी हा कोन एका स्टँडमध्ये किंवा होल्डरमध्ये पकडला आहे, ही चहाची गाळणी आहे, जाळी काढलेली, आणि या ठिकाणी मी कोनमध्ये पाणी ओततो आहे. आणि हे पाणी जवळजवळ मी आता हे भरलं आहे, आणि हे पाणी मी आता या कोनमध्ये सिलेंडरमध्ये ट्रान्सफर केलं आहे. हे ट्रान्सफर केल्यावर तुम्हाला दिसेल की जवळजवळ याचा आकारमान 1/3 भरलेला आहे. मी पुन्हा एकदा कोनमध्ये पाणी ओततो आणि पुन्हा एकदा ते सिलेंडरमध्ये ट्रान्सफर केलं, तर मला असं दिसतं की हा जवळजवळ 2/3 भरला आहे. आणि पुन्हा एकदा मी हा कोन भरतो आणि आता तिसऱ्या वेळी पुन्हा मी त्याच्यात ट्रान्सफर करतो आहे, ओततो आहे. मला असं दिसतं की या सिलेंडरची व्हॉल्यूम जवळजवळ पूर्ण भरले, थोडं पाणी खाली सांडल्या हरकत नाही. पण तुमच्या लक्षात असेल की 3 वेळा हा कोन भरून मी याच्यामध्ये ओतला त्या मला हा दंडगोल पूर्ण भरलेला आढळला. याच्यावरून मी याचा आकारमान 1/3 पाय आर स्क्वेअर एच असं आहे हे मी लक्षात ठेवू शकतो, हे मी लक्षात ठेवू शकतो. आणि हे सूत्र मला चांगलं समजतं, कारण काय की याचा आकारमान आणि याचा आकारमान यांची तुलना आपण प्रत्यक्षात पाण्याचं व्हॉल्यूम मोजमाप करून बघितली आणि 1/3 हा मला समजलं. धन्यवाद.